उपस्थित यशवंतराव होळकर तृतीय ज्यांच्या म्हणजे आपण नेहमी पाहतो की यशवंतराव होळकरच कार्य आणि ते त्याचे वंशज जे ते आज आपल्या इथे उपस्थित आहे. ऑनरेबल यशवंतराव होळकर तृतीय जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करू. तसेच इथे उपस्थित माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब, तसंच आदरणीय इथे उपस्थित असलेले रामराव वडकुते, आमदार रामराव वडकुते, तसंच या इथे उपस्थित असलेले माजी आमदार रमेश शेंगे, तसंच या इथे उपस्थित आत्ता झालेले माजी आमदार प्रकाश शेंगे, तसंच या इथे आता उपस्थित असलेले सर्व मान्यवर नागेश मोठे साहेब, तसंच इथे अनिल राऊत साहेब, नंतर लहूजी शेवाळे आणि इतर सर्व मान्यवर मागे बसलेले बंडेश साहेब, ऍडव्होकेट साहेब, इतर सर्व मान्यवर राजू जांगले आणि इतर सर्व मान्यवर, मला खूप चांगलं वाटत की यशवंतराव होळकर जन्मोत्सव साजरा करण्याचं आणि तेही मुंबई आणि तेही मंत्रालयाजवळ साजरा करण्याचं काम जे आयोजकांनी केलं, ज्याच्यात धनंजय तांडले जे धनंजय माझा चालवतात, मी सांगतो तुम्हाला कुठलंही वर्तमानपत्र घ्या, कुठलीही मीडिया घ्या, चालवणं खूप सोपं काम नाही आहे. त्यामध्ये पैसा कसा उभारणे हे खूप कठीण काम असतं आणि पैसा सतत लागत राहतो, पण तरी सुद्धा सातत्याने काम करणार आहे. म्हणजे कसं आहे, एक 5 महिने 6 महिने 7 महिने चालवणं आणि मग नंतर बंद पडणं या बातम्या आपण जास्त ऐकतो, पण धनगर माझा सातत्याने ते चालवत आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू. कारण कोणाचंही कार्य असो, इथे बसलेले सगळे मान्यवर आहेत, पण त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात, ते माध्यम म्हणून करतात आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता करतात, तर ते अतिशय महत्वाचं काम करत आहे. आणि आयोजकांनी याच्यात सुद्धा त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण टीम आहे, मोठे साहेब आहेत, अनिल राऊत साहेब आहेत आणि इतर सर्व टीम आहे, अर्जुन सरगर होते आहेत तिथे, हे सर्व टीम मिळून हे काम करत आहे. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. यशस्वी कोण इथे येतं याच्यापेक्षा महत्वाचं आहे की कोण समोर बसलेला आहे. तुम्ही पाहाल इथे हाऊसफुल आहे आणि वरती पण लोक बसलेले आहेत, तर जोरदार टाळ्या वाजून ते लोक येणं महत्वाचं आहे. पण आपल्याला समाजापर्यंत पोहोचायचं आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर संख्या जास्त असेल तर सरकार आपोआपच ऐकतं, ते अतिशय महत्वाचं आहे. आपण एकजुटीने सगळेजण जर असलो सोबत तर निश्चितच आपण जे जे कार्य करू त्याच्यात सरकार सोबत येईल, कोणचीही सरकार असो, कारण सरकारला आकडे पाहिजे आणि त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे, यशवंतराव आदरणीय माननीय सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे. 36-37 वर्षाचे वय असतात, म्हणजे त्यांना जो लाईफ स्पॅन मिळाला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो आहे 36-37 वर्ष जगलेत ते, पण त्यात सुद्धा 18 वेळा इंग्रजांना हरवलं. म्हणजे 18 वर्षानंतर जर समजलो आपण तर प्रत्येक वर्षी लढाई केलेली आहे त्यांनी इंग्रजांसोबत, बाकीच्यांसोबतची वेगळी. एवढ्या कमी वयात तितक्या मोठ्या ब्रिटिश एम्पायरच्या विरोधात लढणं आणि त्यांना पराजित करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट त्यांनी केली आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि त्या अभिमानाच्या सोबत आपल्यामध्ये सुद्धा आपण ऊर्जा निर्माण केली पाहिजे की तसाच लढा आता सुद्धा आपल्याला द्यायचा. आता काही आपल्याला युद्ध करायचं असेल पण त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची. प्रेरणा काय तर समाजासाठी, आणि लढा म्हणजे असं काही कोणाला मारायचं आहे असं नाही आहे, पण लढा म्हणजे सातत्याने संघर्ष ठेवायचा.
आणि हा सातत्याने संघर्ष जसा त्यांनी पूर्ण जीवनभर संघर्ष केला तसा आपल्याला पण संघर्ष करायचा आहे. संघर्ष कशासाठी आहे? संघर्ष त्या आपल्या घटनासिद्ध अधिकार आहे. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आपण म्हणतो की आम्ही आहोच, घटनेमध्ये आमचं नाव आहे, 36 नंबरवर आहे, तो अधिकार आम्हाला मिळाला त्याच्यासाठी. आणि हे जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, सगळ्यांनी सांगितलं की 1.5 कोटी समाज आहे, कोणी म्हणजे मला 2 कोटी समाज आहे, पण आपण हे पण पाहिलं पाहिजे की हे जरी आपण म्हटलं तरी राजकारण्यांना काय वाटतंय त्याच्याविषयी, त्यांच्या मनात तुमची संख्या किती आहे. आता पुष्कळ फरक पडलेला आहे की आपण सबकास ज्या असतील, जय जय आटकर, कुटेकर, सलगर, सरगर, झेंडे, शेंडे वगैरे ज्या ज्या असतील त्या विसरून आता आपण धनगर म्हणतोय. त्याच्यामुळे आपण एकत्र आलो, पण अजूनपर्यंत जोपर्यंत आपण रस्त्यावर दाखवत नाही संख्या तोपर्यंत आपण 1.5 कोटी आहो, 2 कोटी आहो या म्हणण्याला अर्थ नाही. महाराजा यशवंतराव होळकरांच्या टीम मधली जी पायदळाची संख्या होती ती 1 लाखाची होती. त्यांनी जर म्हटलं असतं की 1000च लोक नेतो तर कदाचित ते जिंकू शकले नसते. तसंच आपल्याला सुद्धा ही संख्या मोठी दिसली पाहिजे कुठल्याही कारणाने. कारण पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जयंतीच्याही निमित्ताने असेल तरी सुद्धा सरकार जागा. या कार्यक्रमाचा मला असं वाटतं त्यांनी सांगितलेला हेतू खूप महत्वाचा आहे. त्यांचं कार्य तर पोहोचलंच पाहिजे, त्याच्यासोबत त्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो, आपण काय घेऊ शकतो, कोणते गुण घेऊ शकतो, कोणते गुण घेतले असता समाजाला आपण पुढे नेऊ शकतो, तो संघर्ष तसाच त्यांनी सातत्याने ठेवला. तोच संघर्ष आपल्याला ठेवायचा आहे. तसं त्यांनी सैन्य उभारलं तसं आपण आपलं सैन्य उभारायचं आहे. आणि ती संख्या सरकारला दाखवायची. या इथे हा कार्यक्रम त्यांनी सांगितलं धनंजय त्यांनी की हा कोणाला आमदारकी खासदारकी मिळावी याच्यासाठी नाही आहे, पण हे साधन आहे. त्यांनी पण त्याच साधनाचा उपयोग करावा असं म्हटलं. शेवटी शिंदे साहेबांना म्हटलं तुम्ही किंवा तुम्ही हा